तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली असा त्याचा भावार्थ आहे. मी गमतीने म्हणायचो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो नाही तर पेपर सुरू करतो. आणि आता इथेनॉलचे पंप आपण सुरू केले पाहिजे आणि पेट्रोल डिझेलच्या ऐवजी आता इथेनॉलची स्कूटर ऑटोरिक्षा कार वापरली पाहिजे. मंचावर बसलेल्या माझ्या सगळ्याच नेत्यांना सगळ्या पक्षांना एक विनंती आहे की तुम्हाला एक मोठी सुवर्ण संधी मिळणार आहे आणि म्हणून मगाशी उल्लेख करताना निवेदकांनी जसं सांगितलं की अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचं एक वाक्य मी नेहमी कोट करतो आणि ते वाक्य असं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली नाही तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली असा त्याचा भावार्थ आहे. म्हणजे अमेरिकेच्या समृद्धतेचा संबंध हा तिथल्या रस्त्याशी आहे. आणि आज एक चांगली गोष्ट होणार आहे की मुंबई ते बेंगलोर आणि नागपूर ते बेंगलोर अशी कनेक्टिव्हिटी फलटणहून जाणार आहे. आता आम्ही नागपूर ते पुणे 6 तासात करणार आहे आणि मुंबईवरून आता पुण्याचा रिंग रोड पण बांधणार आहे. त्यातला अर्धा आम्ही बांधणार आहे, अर्धा महाराष्ट्र सरकार बांधणार आहे. त्यामुळे पुण्यातून फलटण आता रामराजे 4 तास नाही, पुढल्या 1.5 वर्षानंतर तुम्ही 3 तासात मुंबईला पोहोचाल याची गॅरंटी देतो. म्हणजे पुणे ते बेंगलोर 4.5 तासात आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये मुंबई पुण्या येताना आपला जो नाका आहे पुण्याच्या आधीचा टोल नाका तिथूनच रिंग रोड आहे, तिथून डायरेक्ट आपण फलटणवर येऊ आणि फलटणवरून बेंगलोर पुणे ते बेंगलोर 4.5 तासात. आणि लोकांना विश्वास नाही, मी ज्यावेळी मुंबई पुणे हायवे बांधला त्यावेळी लोक 8 तास 9 तास लागायचे. रामराजांना आठवत असेल जयंतराव टिळक एकदा त्या याच्यात घाटात सापडले आणि दिवसभराने सेशनमध्ये येऊ शकले नाही, एवढं ते मुंबई पुणे रस्त्याचे त्रास व्हायचा. आणि मी जेव्हा म्हटलं की 2 तासात होईल तर माझ्यावर अग्रलेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्सने की हे काही बोलतात म्हणून, हे कसं शक्य आहे. आता 1.25 तासात लोक येतात. मुंबई ते दिल्ली 12 तासात होईल पुढल्या वर्षी, झाला रस्ता जवळपास पूर्ण झाला. दिल्लीमध्ये तर दिल्ली ते डेहराडून 9 तास लागायचे, आता 2 तासात. दिल्ली ते हरिद्वार 2 तासात. दिल्ली ते जयपूर 5 तास लागायचे, 2 तास. दिल्ली ते चंदीगड 2.5 तास. जेव्हा हे बदललं सगळं तर लोकांना विश्वासच होत नाही की एवढ्या कमी वेळात कसं. मी मध्ये आता डेहराडूनला गेलो होतो, तिथले मुख्यमंत्री माझ्या भाषणाजाती बोलताना म्हणाले की तुम्हाला माहिती नाही नितीनजी हे किती महत्वाचं आहे डेहराडून, रोज 10 विमानं येतात दिल्लीवरून. तर मी भाषणात सांगितलं काळजी करू नको, पुढच्या 6 महिन्यानंतर एकही विमान येणार नाही कारण 2 तासात रस्ता झाल्यावर विमानात पण दिलं. आता पुणे मुंबई रामराजांना आठवत येईल, आम्ही जेव्हा 8 विमानं जायचे जेट एअरवेजचे, आता एकही नाही येत कारण गरज पण. आता पुण्याचा रिंग रोड झाला आणि वेस्टर्ली बायपासरी आज मी सांगितलं की त्याच्यावर डबल डेकर फ्लायओव्हर तयार करा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुण्याच्या मधून मिळणारी ही कनेक्टिव्हिटीमुळे हा जो रस्ता होणार आहे हा तुम्हाला खूप मोठं वरदान आहे निंबाळकर. तुम्ही आता या रस्त्याच्या बाजूला इंडस्ट्रीयल पार्क इंडस्ट्रीयल क्लस्टर्स कलेक्टर साहेब आहेत आणि आता आम्ही अमृत तलाव बांधले 1500. खरं म्हणजे मी शेतीमध्येच जास्त काम करतो, मला 4 डिलीट मिळाल्या, अजून मी डॉक्टर शब्द काही लावला नाही. एक पंजाबराव कृषी विद्यापीठाची राहुरी, महात्मा फुले युनिव्हर्सिटीची, नंतर नांदेडच्या युनिव्हर्सिटीची आणि बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद युनिव्हर्सिटी, त्यातल्या 3 ऍग्रिकल्चरशी आहे आणि ऍग्रिकल्चरच माझा इंटरेस्ट आहे. आणि माझी तुम्हाला विनंती, इथे इतकं कर्तृत्ववान शेतकरी आहे की मी नेहमी वर्णन करतो की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे उसाच्या बाबतीत मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे, मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमधले आणि विदर्भ म्हणजे मॅन्डेटरी ज्यांना 100 पैकी 33 पेक्षाही कमी मार्क मिळाले त्यांची शाळा आहे. आणि मी 3 साखर कारखाने चालवतो, माझं काम किती कठीण समजून घ्यायचो. मी गमतीने म्हणायचो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो नाही तर पेपर सुरू करतो. पण तुमची स्थिती बरी आहे आणि आता इथेनॉल आहे आणि अजून एक सहकार्य पाहिजे आहे की या देशामधला शेतकरी अन्नदाता नाही ऊर्जादाता बनला पाहिजे. आणि आता इथेनॉलवर चालणारी बजाज, टीव्हीएस, हिरोची मोटरसायकल 100% इथेनॉलवर चालते.
आता टोयोटोच्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर येणार आहे पुढच्या 2 महिन्यात. माझ्याकडे फ्लेक्स आहे, 100% इथेनॉलवर चालणारी. आणि मी रशियातून टेक्नॉलॉजी आणून दिली भारत सरकारला की इथेनॉल आणि पेट्रोलचा मॉयलेज सारखंच आहे. इथेनॉल 60 रुपये लिटर, पेट्रोल 120 रुपये लिटर. आणि आता इथेनॉलचे पंप आपण सुरू केले पाहिजे आणि पेट्रोल डिझेलच्या ऐवजी आता इथेनॉलची स्कूटर, ऑटोरिक्षा, कार वापरली पाहिजे. आणि पाण्यापासून, कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करून येणारा काळ ग्रीन हायड्रोजनचा आहे. आणि आता गहू, तांदूळ, ज्वारी, मका लावला पाहिजे, पण हे लावून काही शेतकरी फार काही सुधरेल असं मला वाटत नाही. पण हायड्रोजन तयार केला, इथेनॉल तयार केलं, ऊर्जा तयार केली, अन्नदाता ऊर्जादाता झाला, तर जे पुण्या मुंबईत गेलेले आपल्या इथले लोक आहेत ते पुन्हा गावाकडे वापस आल्याशिवाय राहणार नाही. गावं समृद्ध आणि संपन्न बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुणे ते बेंगलोर रस्त्याच्या आजूबाजूला लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर्स, ऑटोमोबाईल एवढं मोठं हब झालं आहे पुणे. मीच मंत्री आहे ऑटोमोबाईलचा. 6.5 लाख करोड रुपयाची इंडस्ट्री आहे, तर 15 लाख करोडची आम्ही करणार आहे. पोर्ट आहे आपलं JNPTचं. आता कोकणातले रस्ते चांगले झाले आहेत, रत्नागिरीपर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. आणि सोलापूर, कोल्हापूरच्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात द्राक्षापासून तर डाळिंबापर्यंत एक्सपोर्ट होतं. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये या संधीकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आपल्या देशात लॉजिस्टिक कॉस्ट 16% आहे, चीनमध्ये 8 ते 10% आहे, अमेरिका आणि युरोपियन कंट्रीजमध्ये 12% आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की आपल्या इथली जी काही लॉजिस्टिक कॉस्ट आहे ही सिंगल डिजिटमध्ये म्हणजे 9% आली पाहिजे. आणि जर सातारला हा चांगला रस्ता झाला तर एक प्रकारे हा दक्षिणेला जोडणारा रस्ता आहे. आणि अजून शहाजी बापू, मी एक मोठा रस्ता तुमच्या सोलापूर जिल्ह्यातही आहे, तिकडे तिकडनं डायरेक्ट सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल, आणि कर्नूलवरून डायरेक्ट चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, कोचीन. म्हणजे आता मुंबई आणि पुण्यात यायची गरजच नाही. पुणे साताऱ्याचा आणि पुणे सोलापूरचा एक्झिस्टिंग रोडवरचा अर्धा ट्रॅफिक कमी होईल आणि हा सगळा सोलापूरच्या तिकडनं जाणार आहे. त्या रस्त्याचे तुम्ही पहा, एकच रस्ता 60,000 कोटी रुपयाचा बांधतोय. लँड एक्विशन झालं, कामाला सुरुवातही झाली. परवाच प्रधानमंत्र्यांनी 2 पॅकेजच्या कामाचा शुभारंभही केला. या रस्त्याच्या आजूबाजूला जर आपण इंडस्ट्रीयल क्लस्टर उभं केलं तर डायरेक्ट काश्मीर ते कन्याकुमारी कनेक्टिव्हिटी त्याला मिळणार. आणि त्यामुळे त्या बाजूने जर आपण उद्योग सुरू केले तर महाराष्ट्रातल्या लाखो करोडो युवकांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठी उपलब्ध. आणि म्हणून या पुणे बंगलोर मार्गाचं देखील आता लँड एक्विशन सुरू होत आहे. आम्ही औरंगाबाद ते पुणे हा हायवे बांधतोय. 2 तासात औरंगाबाद ते पुणे नवीन हायवे बांधतोय. आणि पुण्याच्या रिंग रोडवरून डायरेक्ट कराड सातारा इकडे येता येईल आणि इथून डायरेक्ट बंगलोरला जाता येईल. त्यामुळे ही नवीन लिंक जी तयार होणार आहे त्याचा ऍडव्हान्टेज घेण्याकरता नक्कीच आपण उद्योगमंत्री मला भेटणार आहे आज कोल्हापूरला, त्यांना मी जरूर सांगेन. तुम्ही पूर्णपणे एक प्लॅन करा आणि या निमित्ताने विशेषतः मान, खटाव हे जी भाग आहे, एकेकाळी दुष्काळी भाग होता. मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा पाणी यावं म्हणून टेंबू म्हैसाळपासून या सगळ्या प्रकल्पांना 7,000 कोटी रुपये दिले. आणि मला खूप आनंद आहे की परवा संजय काका मला तिकडे घेऊन गेले त्यावेळी त्या सगळ्या दुष्काळी भागात पाणी बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं, इतका आनंद आला. कारण त्या पाण्यामुळे किती त्रास होता मला. गणपतराव देशमुख अनेक वेळा यायचे, ते पाणी तिकडे येण्याकरता बिचारे आज नाही येत. पण आज तुम्हाला सगळ्यांच्या प्रयत्नांमधून जे पाणी पोहोचलं त्यातून नक्कीच आज पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात देखील नवीन जीवन निर्माण झालं. आणि या रस्त्यामुळे पाण्याबरोबर जर आपलं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली तर एक नवीन विकासाची दिशा मिळेल. मी नक्कीच या कामाकरता मदत करीन. शेततळे असतील, अजून एक गोष्टीकरता कलेक्टर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारने एक ऑर्डर काढलेला आहे आणि आम्हाला NHAI ला दिलेला आहे, तो GR आहे उपलब्ध, की एक्झिस्टिंग जेवढ्या नद्या आहेत, नाले आहेत आणि आपले लेक आहेत, तलाव आहेत, त्याचं खोलीकरण करणं आणि त्याची माती काढून रस्त्याकरता वापरणं, त्याकरता महाराष्ट्र सरकारने GR काढला. आता मी अकोल्याला 36 तलाव बांधले, बोरगाव मंजूला बांधले, नंतर बुलढाणा ते अजिंठा रस्त्यामध्ये सगळ्या नदी नाल्या खोल केल्या. त्यामुळे
धनगर समाजाचे 15,000 लोक बुलढाण्यातून मायग्रेट व्हायचे, ते बंद झालं आणि पाणी आलं, विहिरीला पाणी लागलं आणि आता शेतकरी आमच्याकडे आत्महत्या करत नाही, तिथे चांगलं काम करायला लागला। माझी विनंती आहे की आताच मी उतरलो त्या मैदानावर एअरपोर्ट होणार आहे, मी फुकट तुम्हाला एअरस्ट्रीप बांधून देतो फुकट, तुम्ही फक्त त्याकरता खोदून जी माती निघेल ती मला रोड करता वापरण्याकरता या बंगलोरच्या एनएचआय करता परवानगी द्या, मी तुमची एअरस्ट्रीप बांधून देतो। इथले तलाव नदी नाले जेवढे खोलीकरण आहे तेवढे करा। एक गोष्ट खूप चांगली आहे ज्याच्यात तुम्ही जरूर काम करा, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात। मी ज्या भागातून आलोय की तिथे 10,000 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि मला हे माहिती आहे, मी 20 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात होतो, इथलं राजकारण पाण्याभोवतीच फिरत आणि जोपर्यंत पाणी मिळून आपल्या इथली जमीन 60-65% जमीन पाण्याखाली येणार नाही, शेतकऱ्यांना सोलर पंप देऊन त्या विहिरीचं 24 तास पाणी आपण चालू शकू एवढी पाणी त्यात जर राहणार नाही तर आपला शेतकरी कधीच समृद्ध आणि संपन्न होऊ शकत नाही। त्यामुळे पावसातला प्रत्येक थेंब जसं बँकेत आपण डिपॉझिट भरतो फिक्स्ड डिपॉझिट, तसा आपल्या जमिनीत तो स्टॉकमध्ये डिपॉझिट केला पाहिजे। आणि तुम्ही सगळेजण जागरूक आहात, हाय भाग जो दुष्काळी भाग आहे त्यात हे काम एनएचआयचे रस्ते बांधताना ही सगळी माती जर दिली तर हे सगळी कामं फुकट करून द्यायला तयार आहे। एक पुस्तक आहे याचं, मी आपल्याकडे पाठवतो, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी तो ऑर्डर पण काढलेला आहे आणि नक्कीच या भागातला पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सुटेल। मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येण्याची संधी मिळाली, वारकरी संघटनेने खरोखर मला खूप आशीर्वाद दिले, आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले, प्रेम दर्शवलं। खरं म्हणजे राजकारणामध्ये काम करत असताना मी कधी कल्पनाही नव्हती केली की मला एवढी कामं करायला मिळतील। ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधायला मिळाले, त्यामुळे नंतर त्यावेळी अचानक मला रोडची कामं मिळायला लागली। अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी मला एक नवीन योजना तयार करायला सांगितली जी आजची सगळ्यात लोकप्रिय आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना। ती योजना बनवण्याचं सौभाग्य मिळालं ज्यामुळे अनेक गावात रस्ते झाले आणि आता राष्ट्रीय महामार्गातून सगळे जिल्हे आम्ही 4 लेनला जोडतोय आणि म्हणून आज काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा सर्व भागात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगले रस्ते बनतात आहेत। मला नेहमी एका गोष्टीचं दुःख व्हायचं, मी रोममध्ये गेलो सुंदर रस्ते, मी जगातल्या मोठ्या मोठ्या मस्जिदीत गेलो सुंदर रस्ते स्वच्छता आणि मंदिरात गेलो तेव्हा मात्र बरोबर काही चित्र दिसत नव्हतं। आपले मंदिरं स्वच्छ झाली पाहिजे, मंदिरात जाणारे रस्ते चांगले झाले पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा असल्या पाहिजे। या ठिकाणी आम्ही या पालखी मार्गावर अनेक ठिकाणी जागा ॲक्वाइड करायचा प्लॅन तयार केलेला आहे। माझी शहाजी बापूंना आणि आपल्या सगळ्या आमदारांना विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने मला कबूल केलं, दोन्ही सरकारने, की मी या ठिकाणी रात्रीच्या वेळी जो आपल्या इथे आपला पालखी थांबणार आहे त्या ठिकाणी 1,000 संडास बनवायचे आहेत, मोठे हॉल्स बांधायचे आहेत, जेवणाची व्यवस्था करायची आहे, हे सगळ्या ज्या सोयी आहे आम्ही करू असं महाराष्ट्र सरकारने कबूल केलेलं आहे। आम्ही सगळ्या बाबतीत त्यांना मदत करायला तयार आहोत, माझं तर काम मी पूर्ण केलं पण थोडं महाराष्ट्र सरकारकडनं हे काम मागे लागून जर पूर्ण केलं तर आपल्या वारकऱ्यांचा एवढा मोठा आशीर्वाद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळेल की आपल्या सगळ्यांचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही, तो सगळ्यात महत्वाचा आहे। तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद अजून या देशाकरता, गरीब माणसाकरता, जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागास दिला आहे त्या दरिद्र नारायणाकरता अजून काम करण्याकरता तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा नक्कीच कामात पडतील आणि ते करण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही सगळेजण करू असा विश्वास व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलं याबद्दल खासदार साहेबांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद।